नमस्कार मित्रांनो, चाहूल उद्योगाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. निश्चितच हे नवीन वर्ष आपल्याला सुखाचं, भरभराटीचं आणि आनंदाचं जावं. यापुढे आता आपण काही शासकीय योजनांचा आढावा घेणार आहोत. अशा शासकीय योजना ज्या सर्वसामान्य व्यक्तींच्या हिताच्या आणि सुखकारक असाव्यात अशा. महाराष्ट्रामध्ये अनेक योजना राबवल्या जातात, पण त्या योजनांची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे प्रत्येकजण त्याचा हवा तसा फायदा घेऊ शकत नाही. तर आपण या योजना इथून पुढे अनेक असे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक अर्थसहाय्य योजना. यामध्ये प्रथम इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन, दुसरी आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन, तिसरा आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, चौथा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि पाचवा आहे श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना. चला तर या योजनांसाठी नेमकं काय करावं लागतं आणि त्याचं स्वरूप काय आहे ते आपण इथून पुढे पाहूया. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन याबद्दल सर्वप्रथम आपण या व्हिडिओत आता पाहूयात. वृद्धापकाळात सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी ही योजना राबवली जाते. लाभार्थी निवडीचे निकष नियम अटी पुढील प्रमाणे. या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावे. कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे सर्वप्रथम आवश्यक आहे. दुसरी गोष्ट लाभाचे स्वरूप. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या 65 वर्षावरील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत व केंद्रीय राज्य शासनाच्या संयुक्त सहभागाने प्रति महिना रक्कम 1000 इतके अर्थसहाय्य पात्र लाभार्थ्याला दिले जाते. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत वयाचा दाखला व उत्पन्नाचा दाखला तसेच रहिवासी दाखला हा महत्त्वपूर्ण आवश्यक आहे. दुसरी माहिती, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन. इंदिरा गांधी महिलांना अर्थसहाय्य मदत देण्यासाठी इतर महत्त्वाकांक्षी योजना राबवली जात आहे. लाभार्थ्याची निवड निकष नियम व अटी पुढील प्रमाणे. या योजनेच्या लाभासाठी विधवा महिलेचे वय 40 ते 65 या दरम्यान असावे लागते. कुटुंबाचे नाव ग्रामीण व शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. लाभाचे स्वरूप, प्रति लाभार्थी महिना 300 रुपये अधिक याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 700 रुपये असे एकूण 1000 रुपये इतकं निवृत्तीवेतन लाभ दिला जातो. पात्रतेची अर्हता, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. महिलांच्या पतीचे निधन झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या मृत्यू नोंदवहीत उतारा लाभासाठी अर्ज सादर करताना सोबत जोडणी आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्र, अर्जासोबत वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. तिसरी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन. अपंग व्यक्तींना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना राबवली जाते. निकष नियम व अटी पाहूयात. या योजनेच्या लाभासाठी अपंग व्यक्तीचे वय 18 ते जवळजवळ 79 या दरम्यान असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे स्वरूप, प्रति लाभार्थी प्रति रुपये दर महिना 300 अधिक याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत 700 रुपये असे एकूण 1000 रुपये इतके निवृत्ती वेतन लाभ दिला जातो. त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, अर्जासोबत अपंगत्वाचा दाखला, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला हे असणं महत्त्वपूर्ण आवश्यक आहे.
चौथा विषय आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना आधार देण्यासाठी ही योजना सर्वप्रथम राबवली जाते। लाभाचे स्वरूप आहे दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव नसल्याने परंतु वार्षिक उत्पन्न 21,000 पेक्षा कमी असलेल्या पात्र लाभार्थ्याला दर महिना किमान 1,000 रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते। आवश्यक कागदपत्र वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, अपंग असल्यास जिल्हा शल्य चिकित्साचे प्रमाणपत्र, निर्धूर असल्यास दुर्धर आजाराचे प्रमाणपत्र, अनाथ असल्यास सक्षम प्राधिकरणाचे अनाथ असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। पाचवी योजना आहे श्रवणबाळ सेवा निवृत्त योजना। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील निराधार स्त्री व पुरुष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सदर श्रवणबाळ सेवा योजना निवृत्ती वेतन योजना राबवली जाते। लाभाचे स्वरूप आहे दारिद्र्य रेषेच्या यादीतील लाभ नसल्याने परंतु 21 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यास दरमहा 1,000 इतके उत्पन्न दिले जाते, अर्थसहाय्य केले जाते। त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र पुढील प्रमाणे आहेत: वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला, वयाचा दाखला, उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अतिशय अवश्य आहे, सोबतच सांक्षकित उतारा म्हणजे झेरॉक्स, तहसीलदार, उपविभाग अधिकारी यांना दिलेला दाखला, तसेच ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक यांनी दिलेले रहिवासी दाखले, रहिवाशाचे पुरावे, हे सगळं जोडणे आवश्यक आहे। ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्याचा नेमका अर्ज कोठे करावा? तर संबंधित भागातील तलाठी, तुमच्या भागातील जे तलाठी आहेत त्या ठिकाणी किंवा सोबतच संबंधित तालुक्यातील तहसीलदार या ठिकाणी ह्या सदर योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता। धन्यवाद। चाहूल उद्योगाची या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि व्यवसायाबद्दल अमूल्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।